साधारण जसा उल्लेख मगाशी सुनील राणेंनी केला की जवळपास 1.5 लाख या ठिकाणी एप्लिकेशन आपल्याकडे आहेत, परंतु त्याच्यामध्ये डुप्लिकेशन देखील आहेत, काही इनएलिजिबल देखील आहेत, आणि म्हणून आपण आता आपल्या कामगार विभागाच्या माध्यमातून कामगार आयुक्त जे आहेत त्यांना आपण प्राधिकृत केलंय आणि आपण अनेक वेळा लॉटरी काढून टाकतो आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन करतो आणि मग त्यात एखादा इनएलिजिबल निघाला की ते घर वर्षानुवर्ष लटकून राहतं आणि म्हणून आधी एलिजिबिलिटी तपासून घ्यायची उरलेल्यांची, हे काम आता आपण सुरू केलेलं आहे आणि आमचा अंदाज असा आहे की हे काम जर आपण केलं तर 50 ते 75 हजाराच्या घरामध्ये हा आकडा त्या ठिकाणी असणार आहे, कारण अनेक लोकांचे 2 एप्लिकेशन आहेत, एका घरच्या 3 एप्लिकेशन्स आहेत, याचं डुप्लिकेशन कमी होईल आणि मग एक्झॅक्टली आपल्याला किती घरं द्यायची आहेत हे देखील आपल्या टप्प्यात येतील आणि तेवढ्या घरांचं नियोजन आपण केलेलंच आहे, त्यामुळे तेवढी घरं आपण गिरणी कामगारांना व्यवस्थितपणे सांगू शकू की तुमचं घर कधीपर्यंत पूर्ण होणार आहे आणि आम्ही तुम्हाला कधी हँडओव्हर करू शकणार आहे, आणि त्यातनं मला असं वाटतं की एक दिलासा देखील आपल्या गिरणी कामगारांना त्या ठिकाणी आपल्याला देता येईल आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना एक मोठी चालना या ठिकाणी आपण दिलेली आहे. विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदी आणि आमचा सगळ्यांचाच हा प्रयत्न आहे की वर्षानुवर्ष केवळ स्वप्न पाहत असणारे जे गिरणी कामगार आहेत कधीतरी त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की स्वप्न पूर्ण होतात आणि या दृष्टीनं याला कशी गती देता येईल हा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो आणि तुमच्या माध्यमातून ज्यांना घरं मिळालेली नाहीत त्यांनाही आश्वस्त करू इच्छितो की राज्य सरकार याबाबतीत अत्यंत गंभीरतेनं पाऊल उचलत आहे. या संदर्भात आम्ही टास्क फोर्स देखील तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून गिरणी कामगारांना त्यांची हक्काची घरं हे सरकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देईल हे आश्वासन देखील आमच्या सरकारच्या वतीनं मी आपल्याला देतो.